बातमी आहे साहित्य संमेलनासंदर्भातली एक्क्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आज वडोदा नगरीत सज्ज झाली आहे महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या डी एन हॉल मैदानावर ही साहित्य नगरी उभारण्यात आली आहे श्रीमंत राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड स्वागताध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी चार वाजता या संमेलनाचं उद्घाटन होत आहे आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे सध्या बडोद्यात उपस्थित आहेत त्यांच्याकडनं या संमेलनाविषयी अधिक माहिती घेऊयात प्रकाश काय आज एकूण तयारी आहे कशा प्रकारे आजचे कार्यक्रम उद्घाटनाचे असणार आहेत भूषण सयाजीराव महाराजांच्या नगरीमध्ये आपण आहोत सयादेबाराव महाराजांची एक राजधानी होती आणि गुजरातची सांस्कृतिक राजधानी म्हणून गु बडोद्याची ओळख आहे आणि बडोद्यामध्ये स्वात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच साहित्य संमेलन होतं आहे त्याच्यामुळं इथे एक इथल्या मराठी माणसांमध्ये या संमेलनाबद्दल उत्सुकता आहे आणि मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य याची नवी कोणती दिशा यातनं मिळेल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे आज आता थोड्या वेळाने इथे ध्व ध्वजवंदन होईल पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन होईल आणि संध्याकाळी चार वाजता उद्घाटन समारंभ जो आहे तो प पार पडणार आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेचे दोन गुजराती साहित्यिक त्यात प्रमुख पाहुणे आहेत आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हेही याला उपस्थित असणार आहेत या संमेलनाचे अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख लक्ष्मीकांत देशमुख हे माझी आय एस अधिकारी आहेत आणि मराठीतले एक प्रतिती साहित्यिकही आहेत राजकारण्याचा सा आणि त्यांचा आपल्या प्रशासकीय काळात खूप जवळून संबंध आला होता आणि या संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर राजकारणी असणार आहेत त्याच्यामुळे साहित्य आणि राजकारण अशा दोघांचं दर्शन आपल्याला या संमेलनात बघायला मिळणार आहे धन्यवाद प्रकाश या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी श्री चोवीस तास एक पाऊल पुढे